नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा वचन हा टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत. आता वचन म्हणजे काय? बघा, वस्तू एक आहे की अनेक आहेत हे कळते त्यास वचन असे म्हणतात. वचनाचे दोन प्रकार आहेत, एक एकवचन आणि दुसरा आहे अनेक वचन. जेव्हा नामावरून एकाच वस्तूचा बोध होतो तेव्हा तेथे एक वचन असते. आणि दुसरा प्रकार आहे अनेक वचन. जेव्हा नामावरून अनेक वस्तूंचा बोध होतो तेव्हा अनेक वचन असते. आपण काही उदाहरणे बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा, एक आंबा अनेक आंबे, एक बगळा अनेक बगळे, एक मळा अनेक मळे, एक कोल्हा अनेक कोल्हे, एक वाडा अनेक वाडे, एक माळा अनेक माळे, एक घोडा अनेक घोडे, एक तार अनेक तारा, एक धार अनेक धारा, एक वाट अनेक वाटा, एक जट अनेक जटा, एक खाट अनेक खाटा, एक भिंत अनेक भिंती, एक घागर अनेक घागरी, एक पंगत अनेक पंगती, एक सहल अनेक सहली, एक सर अनेक सरी, एक नथ अनेक नथी, एक भुवई अनेक भुवया, एक रजई अनेक रजया, एक लढाई अनेक लढाया, एक जाऊ अनेक जावा, एक नदी अनेक नद्या, एक भाकरी अनेक भाकऱ्या, एक वाडी अनेक वाड्या, एक नक्कल अनेक नकली किंवा अनेक नकला, एक चप्पल अनेक चप्पला, एक पकड अनेक पकडी, एक किंमत अनेक किमती, एक रक्कम अनेक रक्कमा, एक वीज अनेक विजा, एक जीभ अनेक जिभा, एक बी अनेक बिया, एक स्त्री अनेक स्त्रिया, एक शीर अनेक शिरा, एक शीग अनेक अनेक शिगा, एक बहीण अनेक बहिणी, एक मिरवणूक अनेक मिरवणुका, एक मैत्रीण अनेक मैत्रिणी, एक विहीर अनेक विहिरी, एक निवडणूक अनेक निवडणुका. इथे न ला पहिला उकार येणार आहे. एक तारीख अनेक तारखा, एक म्हैस अनेक म्हशी, एक जळू अनेक जळवा अनेक जळवा. आता आपण एक वचनामधले शब्द अनेक वचनामध्ये कसे बदलतात ते बघितले. आता काही शब्द असे आहेत की जे एक वचन आणि अनेक वचन या दोघांचीही रूपे सारखीच असतात, म्हणजे त्याचा एक वचनामध्ये सुद्धा तोच शब्द राहतो आणि अनेक वचनामध्ये सुद्धा तोच शब्द राहतो, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. आता एक दिवस अनेकसुद्धा काय येणार आहे दिवस, म्हणजे असे काही शब्द आहेत की जे दोन्ही वचनामध्ये सारखेच राहतात. मग दिवस, वार, वीर, तीर, धीर, पथ, मार्ग, तरुण, मित्र, पुत्र, सैनिक, उमेदवार, पक्ष, गुन्हेगार, चोर, पोलीस, गृहस्थ, शेतकरी, रोगी,
धोबी धोबी कोळी माळी शिंपी व्यापारू व्यापारी चेंडू लाडू गुरु खडू चिक्कू साधू आणि पेरू हे सर्व शब्द एकवचन आणि अनेकवचनामध्ये सारखेच असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयातील वचन हा घटक स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेला आहे. मला खात्री आहे आपल्या सर्वांना व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.